कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयात जागतिक अल्झायमर दिन साजरा करण्यात आला. यावेळी आजार आणि त्याच्यावरील उपचार पद्धतींची माहिती देण्यात आली. दरवर्षी 21 सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झायमर दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचं औचित्य साधून आज कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयात अल्झायमर आजार आणि त्याची उपचार पद्धती या विषयावर माहिती देण्यात आली. यावेळी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे यांनी आजची जीवनशैली आणि आजार, योगा आणि व्यायाम याचं महत्त्व, स्मृतिभ्रंश असणाऱ्या लोकांची कशी काळजी घ्यावी याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं. अल्झायमर हा विस्मरणाशी संबंधित आजार आहे. यामध्ये मेंदूतील चेतापेशी मृत होतात, त्यामुळे विस्मरण होण्यास सुरुवात होते. या आजाराचं विसरण्याच्या तीव्रतेनुसार सौम्य, मध्यम आणि गंभीर असे प्रकार पडतात. तसंच एकाच विषयावर अनेकदा बोलणं, गोंधळ आणि दिशाहीन वर्तन, झोप आणि भूक विस्कळीत होणं ही या आजाराची लक्षणं असल्याचं मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अपर्णा कुलकर्णी यांनी सांगितलं. मानसशास्त्रज्ञ उदयसिंह माने यांनी अल्झायमर दिन साजरा करण्यामागील हेतू विशद केला. या कार्यक्रमासाठी सेवा रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर प्रज्ञा जाधव यांच्यासह एल एस पाटील, सी एल कदम, मनीष पाटील, भूषण सुतार, नम्रता कुराडे, परिचारिका पूजा साळुंके, दीपाली मरिये आदी मान्यवर उपस्थित होते.